अमोल कोल्हे राष्ट्रवादीचे शिरूरचे खासदार। मात्र गेल्या काही दिवसांपासून अमोल कोल्हे हे आपल्याच पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत। त्यामुळे अनेकदा ते पक्षाच्या व्यासपीठावरून गायब असतात। त्यावर पक्षाच्या नेत्यांकडून स्पष्टीकरणही दिलं जातं। मात्र अमोल कोल्हे का नाराज आहेत, त्याचबरोबर त्यांच्या नाराजीच्या चर्चांमागील कारण काय, या व्हिडिओमधून सविस्तर जाणून घेऊ। नमस्कार, मी श्रुती आणि लेट्सअप मराठीमध्ये आपलं स्वागत। तर अमोल कोल्हे नाराज असण्याची आज पुन्हा चर्चा सुरू झाली आहे। त्याला कारण आहे ते म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संसदेच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांची एक बैठक बोलावली होती। या बैठकीवर महाविकास आघाडीच्या खासदारांनी बहिष्कार टाकला। मात्र या बैठकीला उपस्थित होते ते महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी या पक्षाचे खासदार म्हणजेच अमोल कोल्हे। त्यामुळे अमोल कोल्हेंच्या या उपस्थितीमुळे राजकीय वर्तुळामध्ये मोठ्या चर्चांना उधाण आलंय। अशाच प्रकारे गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे खासदार असलेल्या अमोल कोल्हे यांनी आपल्याच पक्षाच्या म्हणजे राष्ट्रवादीच्या बैठकीला दांडी मारून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीला उपस्थिती लावली होती। त्यामुळे राजकीय वर्तुळासह सोशल मीडियावर देखील अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी या पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत। मात्र या दरम्यान या बैठकीनंतर अमोल कोल्हे यांनी यावरती एक स्पष्टीकरण दिलंय, ते काय म्हणतात पाहूया। जे प्रश्न प्रलंबित आहेत केंद्र सरकारकडे या संदर्भात अवगत करण्यासाठी ही बैठक होती आणि त्याचबरोबर माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघातले काही प्रकल्प हे प्रलंबित आहे आणि ते इंद्रायणी मेडिसिटी सारखा एखादा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे किंवा पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा जो प्रकल्प आहे ज्यामध्ये सातत्यानं वेगवेगळी विधानं होतात तर त्यामध्ये एक सुसूत्रता व्हावी ही एक मी महत्त्वाची मागणी केली आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असलेल्या जुन्नर तालुक्याला केवळ पर्यटन तालुक्याचा दर्जा दिलेला आहे परंतु तिथे आंतरराष्ट्रीय पर्यटनाच्या दृष्टीने असणारी 250 जास्त बौद्ध लेणी असतील, बोरीसारख्या गावात अश्मयुगीन अवशेष सापडलेले असतील, या सगळ्याचा एक कॉरिडॉर बनावा आणि त्याचबरोबर किल्ले शिवनेरीवर अजूनही भगवा ध्वज नाही। मी वर्षभर संसदेमध्ये ही मागणी करतोय की किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा भगवा नाही आणि हा भगवा ध्वज लावण्याच्या संदर्भात सरकारनं सुद्धा महाराष्ट्र राज्य सरकारनं सुद्धा पाठपुरावा करावा ही माझ्या या प्रमुख मागण्या होत्या। या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी अमोल कोल्हे यांना महाविकास आघाडीने मुख्यमंत्र्यांच्या या बैठकीवर बहिष्कार टाकल्याची आठवण करून दिली। मात्र यावेळी अमोल कोल्हे यांनी वेळेअभावी आपल्या पक्षाचे खासदार किंवा महाविकास आघाडीचे खासदार या बैठकीला येऊ शकले नसल्याची सारवासारव केली। बहिष्कार घातला यापेक्षा महत्वाची एक ही गोष्ट आहे की अगदीच 11th hour ही बैठक झाली। ही बैठक थोडासा अवधी देऊन झाली असती तर नक्कीच सगळ्याच खासदारांना महाराष्ट्राचा हे प्रश्न मांडण्याच्या दृष्टीनं त्यांना यायला नक्कीच आवडलं असतं, परंतु अगदीच 11th hour म्हणजे अगदी उद्या अधिवेशन सुरू होतं आणि आज ही बैठक झाली त्यामुळे ते अनेकांसाठी गैरसोय। या अगोदरही गेल्या काही दिवसांपूर्वी शिर्डीमध्ये झालेल्या राष्ट्रवादीच्या शिबिराला अमोल कोल्हे यांनी दांडी मारली होती। तर गुजरात विधानसभा निवडणुकीदरम्यान देखील कोल्हे राष्ट्रवादीवर नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या। तर गुजरात विधानसभा निवडणुकांच्या वेळी कोल्हे नाराज होण्याचं कारण म्हणजे राष्ट्रवादी पक्षाकडून स्टार प्रचारकांच्या यादीमधून कोल्हे यांचं नाव वगळण्यात आलं होतं आणि कोल्हेंच्या नाराजींच्या चर्चांदरम्यानच भाजपकडून एक ट्विट करण्यात आलं होतं। या ट्विटमध्ये एक फोटो शेअर करण्यात आला होता। भाजपच्या ट्विटमधील या फोटोमध्ये म्हणण्यात आलं होतं की राष्ट्रवादीचा बडा घर पोकळवासा, शरद पवारांच्याच बैठकीला कोल्हेंची गैरहजेरी, त्याचबरोबर पुण्यामध्ये राष्ट्रवादीचा निभाव लागणं अशक्य। तर अमोल कोल्हेंच्या नाराजींच्या चर्चा मागील आणखी एक कारण म्हणजे अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादीचे आमदार असलेले रोहित पवार यांच्यामध्ये रंगलेलं ट्विट वॉर। गेल्या काही दिवसांपूर्वी आमदार रोहित पवार यांच्याकडून वढू बुद्रुक म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्मस्थळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध म्हणून आत्मक्लेश आंदोलन करण्यात आलं होतं। तर वढू बुद्रुक हे गाव कोल्हेंच्या मतदारसंघात असताना देखील या आंदोलनाला खासदार अमोल कोल्हे यांनी अनुपस्थिती दर्शवली होती। त्यानंतर आपल्या या आंदोलनातील गैरहजेरीवरती अमोल कोल्हे यांनी ट्विटद्वारे उत्तर दिलं आणि या ट्विट नंतर रोहित पवार आणि अमोल कोल्हे यांच्यामध्ये चांगलंच ट्विट वॉर रंगलं होतं। तर या दरम्यानच राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे आणि भाजपचे केंद्रीय मंत्री असलेले रावसाहेब दानवे यांची जालन्यामध्ये एक गुप्त बैठक झाल्याची देखील चर्चा होती। त्यावेळी दानवे यांच्या गाडीमध्ये तब्बल 25 मिनिटं कोल्हे आणि दानवे यांच्यामध्ये चर्चा झाली। त्यामुळे कोल्हेंकडून भाजपशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला जातोय का, अशा देखील चर्चा त्यावेळी रंगल्या होत्या। तर दुसरीकडे अमोल कोल्हे यांची पार्श्वभूमी पाहायची झाल्यास ते एक अभिनेते असून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकांमुळे ते घराघरात पोहोचले। कोल्हेंच्या राजकारणाची सुरुवात ही सुरुवातीला शिवसेनेतून झाली असली तरी त्यानंतर त्यांनी थेट राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत शिरूरमधून लोकसभेची निवडणूक लढवली।
यामध्ये त्यांनी शिवसेनेचेच असलेले शिवाजीराव अढळराव यांचा पराभव देखील केला होता. तर त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकांमध्ये ते राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक होते. राज्यभर अनेक ठिकाणी त्यांनी राष्ट्रवादीच्या सभा चांगल्याच गाजवल्या होत्या. त्यांच्या अत्यंत तडकदार वक्तृत्व शैलीमुळे त्यांना नेहमीच भाषणाची संधी दिली जाते. त्याचबरोबर संसदेतील त्यांच्या हिंदीतील भाषणांची देखील नेहमीच चर्चा होत असते. मात्र असं असताना देखील गुजरात सारख्या महत्वाच्या विधानसभा निवडणुकांच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून त्यांना वगळणं, त्यांचं पक्षाच्या कार्यक्रमातून नेहमी गायब असणं, त्याचबरोबर आता थेट शिंदे भाजपशी त्यांची होत असलेली जवळीक, त्यामुळे अमोल कोल्हेंच्या मनात नेमकं चाललंय तरी काय याबद्दलच्या चर्चांना चांगलंच उधाण आलंय. त्यामुळे अमोल कोल्हेंची नाराजी असो किंवा त्यानंतर त्यांची पक्षांतराची शक्यता यावरती येणारा काळच हे योग्य उत्तर देईल. तर मंडळी, या खासदार अमोल कोल्हेंच्या नाराजी बाबतच्या या चर्चांबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला. त्याचबरोबर लेट्सअप मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.